आभाळी सजला मोतियांचा चुरा दारी दिव्यांचा सोनेरी सडा गंध गहिरा दरवळला उठण्याचा आला दिवाळी सण आनंद लुटण्याचा आपल्या सर्वांना दिवाळीच्या लाखला शुभेच्छा नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती आपल्या चॅनेलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे दिवाळी म्हटलं की आईने आणि आजीने केलेला छान छान फराळ पप्पांसोबत केलेली फटाक्यांची खरेदी नवीन नवीन कपडे ताईने दारासमोर काढलेली सुंदर रांगोळी हे सारं डोळ्यासमोर येतं मग मन आनंदाने नाचायला लागतं आपल्या सर्वांना या दिवाळीमध्ये एन्जॉय तर करायचंच आहे पण त्याचबरोबर आपल्याला देखील करायचा आहे चला तर मग आपण सर्वांनी मिळून एकत्रित नवनीत दीपावली ग्रह पाठ सेमी इंग्लिश आपण सोडवून घेऊया बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण नवनीत दीपावली ग्रह पाठ सेमी इंग्लिश या पहिली याच्यातील मराठीचा ग्रहपाठ आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोडवून घेणार आहोत व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत बघा कारण यातील प्रत्येक प्रश्न आपण स्पष्टीकरणाचे सोडून घेणार आहोत याचा मुलांना नक्कीच फायदा होणार आहे व्हिडिओला सुरुवात करूया आपण सुरुवात करायच्या आधी नेहमीप्रमाणे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला करूया सुरुवात <स्थाथ> बघा दीपावली ग्रहपाठाचे मराठी या विषयाचे आपण दोन भाग केलेले आहेत भाग एक आपण याआधीच्या व्हिडिओमध्ये अपलोड केलेला आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण अपन... दोन भाग दोन हा विभाग घेणार आहोत मग इथे पहिला प्रश्न शब्द शोधूया आणि लिहूया मग इथे आपल्याला एक ब्रॉ बॉक्स दिलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला काय दिलेलं अनेक अक्षर दिलेली आहेत मग त्या जोडून आपल्याला काय करायचे अर्थपूर्ण शब्द तयार करायचे आहेत मग जसं की इथे आपल्याला आई हा शब्द त्यांनी करून दाखवलेला आहे आणि अंगण हा दिले शब्द दिलेला आहे त्याच पद्धतीने आपल्याला बाकीचे शब्द आपल्याला तयार करायचे आहेत आपण करून घेऊया मग इथे मासा हा शब्द तयार होतो कोणता शब्द तयार होतो तर मासा आता इथे बघा घास आपण घास खातो की नाही तो घास आणि इथे बघा समई बघा या पद्धतीने इथे समई हा शब्द तयार झालेला आहे पुढे बघा गाडी इथे कोणता शब्द तयार होतोय तर गाडी हा शब्द तयार होतोय आणि इथे बघा ढग हा शब्द तयार झालेला आहे आणि दुसरा शब्द बघायचा तर बघा इथे भर भर हा एक शब्द तयार आहे असे अनेक शब्द तयार होत आहेत आपण बघूया बघा इथे लाल रंगाचा शब्द तयार होतोय लाल रंग अजून बघा इथे कोण बघा इथे कण कण आणि इथे कोणता शब्द होतोय तर बघा इथे शब्द तयार होतोय पुढचा शब्द बघा कला हा शब्द तयार होतोय कला आता इथे बघा जर इथे अन्नाचा कण घेतला तर इथे क न न बानायच येतोय त्याच्यामुळे हा शब्द शक्यतो तयार होणार नाहीये कण बघा या आप पद्धतीने आपण सगळे जे शब्दाला गोल करून घेतले ते आपण काय करायचे त्या या खालच्या खाली आपल्याला जागा दिल्या तिथे लिहून घ्यायचे आपण म्हणत म्हणत शब्द लिहून घेणार आहोत बघा इथे आपण ते शब्द लिहून घेतलेत कला लाल घास मासा आग गाडी अंगण भर आई ढग बघा इथे आपल्याला खालचं वाक्य वाचायचं आहे आई बाबांना दररोज वंदन करा वंदन म्हणजेच काय नमस्कार करा पुढचा प्रश्न बघा पुढील अक्षराने सुरू होणारा शब्द लिहा बघा म म, म, म वरून शब्द सुरू होणारा शब्द कोणता आहे तर बघा म हा न म, हा दुसरा आहे का म, का कावरून शब्द सुरू होणारा शब्द कोणता तर काजळ का च च वरून शब्द सुरू होणारा च बघा हे शब्द आपल्याला म्हणत लिहायचे आहेत जला पहिला उकार जु आहे मग झु या अक्षरावरून शब्द सुरू होणारा कोणता आहे तर झुरळ सु वरून काय होणारे येते सुपारी बघा हे शब्द आपल्याला असे म्हणत म्हणत लय आपण तुम्ही वेगळे शब्द सुद्धा लिहू शकता आता औ औ वरून शब्द सुरू होणारे बघा औषध पण येते आणि दुसरं औरत हा पण येतो आ वरून बघा आगगाडी येते किंवा आबा आबा किंवा आवड आवड हा शब्द तयार होतो ह हो वरून हरिण एक आहे अजून ह जर आपण कोणताही शब्द लिहू शकतो क क या अक्षरवरून अनेक शब्द आहेत मग आपण काय करूया कमळ कमळ हा शब्द तयार होतो वरून विमान विशाल हे शब्द तयार होते या पद्धतीने आपण हा प्रश्न सोडवून घेतलाय पुढचा प्रश्न बघूया आपल्याला पुढचा प्रश्न आहे चित्र पाहून शब्द पूर्ण करा मग मा इथे माळ आहे मण्यांची माळ आहे इथे लिहिलेलं आहे माळ हे चित्र कोणत्या पक्षाचं आहे तर पोपट ओके नाही कारण पोपटाची चोच कशी असते अशी आकूड असते आणि शेपटी कशी असते लांब असते मग आपण चित्र बघता क्षणी आपण ओळखलं हे चित्र कुणाचं आहे तर पोपट इथे लिहून घ्यायचंय पो पोप पहिल्यांदा त्याने दिलेलं आहे पहिलं अक्षर आपल्याला पुढचं लिहायचं पोपट आता हे आहे सुंदर असा पिसरा फुलवणारा कोण आहे मोर मग आपण इथे र लिहून घेतला मोर पुढे चित्र आहे चेंडू की नाही बॉल आहे मग बॉलला मराठीमध्ये आपण काय म्हणतो चेंडू डला दुसरा उकार पुढचं हे चित्र काय आहे होडी आहे हो दिलेलं आहे डिलेच आहे होडी आणि पुढचं हे चित्र कोणतं आहे विमान मग बघा विमान या पद्धतीने आपण हा प्रश्न सोडवून घेतलाय पुढचं वाक्य आपण सर्वांनी वाचायचं आहे आपला चेहरा हा मनाचा आरसा असतो इथे हे वाक्य का बरं दिलं असं आपला चेहरा हा मनाचा आरसा असतो खरंच आहे ज्यावेळेस आपण आनंदी होतो त्यावेळेस आपला चेहरा एकदम खुललेला असतो ज्यावेळेस आपण नाराज होतो किंवा आपल्याला दुःख होतं वाईट वाटतं त्यावेळेस आपल्या चेहऱ्यावर ते उडतो की नाही म्हणजे जे आपल्या मनामध्ये चाललंय ते आपल्या चेहऱ्यावर ते भाव उमटत असतात दिसत असतात ओके नाही म्हणून मी इथे दिले की आपला चेहरा आपल्या मनाचा आरसा असतो पुढचा प्रश्न बघा वाचा व रिकाम्या जगे योग्य शब्द लिहा माझे नाव टिंबटिंब आहे आता इथे आपण आपलं नाव लिहायचंय आता इथे मी लिहिते इथे मी माझ्या मुलीचं नाव लिहिलेलं आहे माझे नाव संस्कृती आहे मला टिंबटिंब हे फळ आवडते आता बघा प्रत्येकाला वेगवेगळं फळ आवडत असेल की नाही पण मा जास्त सगळ्यांना जास्त आंबा हेच फळ आवडतं म्हणून मी इथले आंबा आपण आपल्या आवडीचं फळ लिहायचं आहे मला आंबा हे फळ आवडते पुढचं वाक्य बघा टिंबटिंब माझा देश आहे आपल्या सर्वांचा देश एकच आहे काय आपण रोज प्रतिज्ञा म्हणतो की नाही भारत माझा देश आहे आपला देश कोणता आहे भारत चौथं वाक्य बघूया आई मला टिंबटिंब दे मग आपण आईकडे काय मागतो पैसे मागतो खाऊ मागतो आपण आईकडे सगळं मागतो की नाही मग आई मला सरबत दे किंवा आई मला खाऊ दे आई मला पैसे देते मग इथे काय आई मला खाऊ देते इथे खाऊ लिहूया आपण खाऊ देते मी टिंबटिंब जातो मी शाळेत जातो मी शाळेत जातो बघा आपण प्रत्येकजण शाळेत जातो बाबा काम करतात वाक्य पूर्ण करण्यासाठी कोणता अनुकूल शब्द आहे तर करतात बाबा काम करतात आणि वाक्य पूर्ण झाल्यावर इथे टिंब दिले टिंब म्हणजेच काय पूर्णविराम उकडे आपण त्याला काय म्हणतो पूर्णविराम पुढचा प्रश्न बघूया आपण पुढील योग्य अक्षरे निवडा बघ इथे आपल्याला कंसामध्ये काही अक्षर दिलेत ते आपल्याला इथे योग्य त्या शब्दाच्या ठिकाणी योग्य ते अक्षर आपल्याला लिहायचं आहे मग लेझी म म काय होणार आहे लेझिम लेझिम हा काय आहे एका खेळाचा प्रकार आहे घा र घा र एका पक्षाचं नाव मा आता इथे माती माती येते ना माती आपल्या सर्वांना मिळते मातीत आता आपण किल्ले बनवतो मग मातीचा वापर करतो की नाही आता इथे काय पोवा डा पोवा डा पुढचा शब्द कोणता पा आता इथे पा ल पाल चिमणी चिमणी बघा इथे वा वा बघा यापैकीच आपल्याला शब्द ठेवायचे आहेत माहिती आपण डबल शब्द ठेवा तर इथे जर ल झालं तर इथे सुद्धा आपण ल ठेवू शकतो मग वा र ठेवू शकतो वार आपल्याला वारांची नावं माहिती आठवड्याचे वार असतात सात सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार आणि रविवार ओके नाही माहिती का दिले माहिती आपण ल ठेवलं तर काल काल शब्द माहिती आहे आपल्याला कोर आता कोर, कोर डा हो कोरडा आपण शाळेमध्ये नेतो की नाही कधी कधी कोरडा खाऊ पुढचं बघा रोज सकाळी व्यायाम करा पुढचा प्रश्न बघा जोड्या जुळवा व अक्षरे गिरवा बघा इथे या इकडे आपल्याला चित्र दिलेत आणि इकडे आपल्याला चित्रांची नावं दिलेत मग योग्य त्या चित्रासमोर आपण योग्य ते चित्राचं जे नाव आहे ते आपल्याला काय करायचे जोडी लावायचे बघा जसं यांनी पिशवीचं चित्र दिले तर ते पिशवीला जोडी लावले त्याच पद्धतीने आपण बघा इथे आहे पंखा इथे आहे पेन बघा त्या पद्धतीनं ना आहे नाक आहे आणि दरवाजा आहे मग आपण काय करायचं आहे यांच्या जोड्या लावून घ्यायच्या आहेत बघा आपण याच्या जोड्या लावून घेतलेल्या आहेत त्याच पद्धतीने आपल्याला हे जे शब्द दिले ते काय करायचे आहेत गिरवायचे आहेत बघा द र वा जा दरवाजा दरवाजाची जोडी दरवाजाला लावून घेतलेली आहे पुढचा शब्द बघा काय आहे इथे पंखा मग हे पण काय करायचंय गिरवायचं आहे खा बघा पुढचा शब्द आहे पेन आपल्याला या जोड्या लावून घ्यायच्यात आणि हे गिरवायचं पण आहे इथे आहे फुलं पुढचा शब्द आहे नाक बघा या पद्धतीने आपण जोड्या पण लावून घेतल्या आणि ते अक्षर गिरवून पण घेतलेली आहेत आणि वाचून पण घेतलेलं आहे पुढचं वाक्य वाचायचंय फुलं झाडे लावा बघा फुलांमुळे आपल्याला किती मन आपलं प्रसन्न होतं खरं तर झाडांमुळे पण होतं आणि फुलांमुळे तर अजूनच होतं त्याच्यामुळे प्रत्येकानेच काय करायचंय फुलं झाडी फुलं झाडे लावायची आहेत मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण मराठीचा स्पष्टीकरण असे सोडवून घेतलेला आहे अशा कधी आपल्या सर्वांना व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा पुन्हा एकदा आपल्या सर्वांना दिवायच्या लाखला शुभेच्छा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार थँक्यू